कराव मात्र अजूनही आग्रह केला जातोय की आम्हाला तिथे जाऊ द्यावं। खरं तर हा हट्ट आहे की तिथे जाऊ द्यावं असं पोलिसांचं म्हणणं आहे। आणि अवघ्या 10 ते 20 मीटर अंतरावर ही शिवसेना ठाकरे गटाची जी शाखा जी जमीनदोस्त करण्यात आली जिथे बुलडोजर चालवण्यात आलं आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत। अजूनही आपण बघतोय संजय राऊत त्यासोबतच उद्धव ठाकरे हे या गाडीमध्ये बसलेले आहेत तर इतर नेते मग राजन विचारे त्यासोबतच विनायक राऊत आहेत अजय चौधरी सुनील शिंदे हे पुढे गेलेले आहेत आणि पुढे पोलिसांशी ते बातचीत करतायत। खरं तर ते पुढे शाखेजवळ जाण्याचा खरं तर त्यांचा प्रयत्न आहे मात्र आधीच पोलिसांकडनं आपण बघितलं तर पोलीस व्हॅन्स लावण्यात आलेले आहेत। महाविकास आघाडीचे नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते इथे जमलेले आहेत घोषणाबाजी केली जाते आणि आता पुढे नेमकं ठाकरे गटाकडनं काय भूमिका घेतली जाते। खरंच उद्धव ठाकरे आता त्या शाखेवर बुलडोजर फिरवण्यात आला जिथे ती शाखा जमीनदोस्त करण्यात आली त्या ठिकाणी जातात का की इथेच थांबून आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संबोधित करतात कारण मोठ्या संख्येने हे सर्व कार्यकर्ते जमलेले आहेत। आपण पुढे झेंडे सुद्धा बघतोय शिवसेनेचे भगवे झेंडे आपल्याला कार्यकर्त्यांच्या हातात पाहायला मिळत आहेत आणि ठिकठिकाणी स्वागत करत इथपर्यंत हा उद्धव ठाकरेंचा तापा पोहोचलेला आहे। आणि इथे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे पुढे नेते पोलिसांशी बोलत असताना पुढे आता नेमकी काय भूमिका घेतली जाते पक्षाकडून हे पाहावं लागेल। अश्विन खरं वेदांत जसं तू सांगतोयस आता नेमके हे नेते काय भूमिका घेतात पाहणं महत्त्वाचं असेल। सध्या तिकडे घोषणाबाजी आपल्याला बघायला मिळते। उद्धव ठाकरे सध्या अजूनही शाखेबाहेर जी गाडी आहे त्यांचं जे वाहन आहे त्याच्यामध्ये आहेत मात्र काही प्रमुख नेते त्यांचे बाहेर पडलेले आहेत आणि आता हे नेते नेमकी काय भूमिका घेतात पोलिसांशी त्यांचा काही संवाद होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। वेदांत मगाशी आपण बघितलेला होता अजय चौधरी सुनील शिंदे आणि अन्य नेते बाहेर पडलेले होते ते नेते आता नेमके कुठे आहेत ते पोलिसांशी संवाद साधतायत का ते पुढे पाहणी करता गेलेत वेदांत? नक्की ज्या प्रकारे आधी अलीकडे बॅरिकेटिंग केलं होतं मात्र त्या ठिकाणाहून पुढे हा सगळा ताफा मार्गाचा झाला आणि आता आपले कॅमेरामॅन दीपेश दाखवतील कारण इथे पुढे साधारणपणे 10 मीटर अंतरावर हा ताफा पुन्हा एकदा अडवण्यात आलेला आहे बॅरिकेटिंग केलेला आहे आणि तिथेच हे सर्व ठाकरे गटाचे नेते तिथे गेलेले आहेत। जितेंद्र आव्हाड जे या ठिकाणचे स्थानिक आमदार आहेत ते त्या ठिकाणच्या पोलिसांना खरं तर विनंती करतात की आम्हाला तिथे पुढे जाऊ द्या। पुढे जर आपण बघितलं तर काळे झेंडे दाखवले जात आहेत जर आपण जर बघतोय या दृश्यांमध्ये काळे झेंडे दाखवले जातात कारण इथे इतर पक्षांचे कार्यकर्ते सुद्धा तिथे आहेत आणि तिथे एक प्रकारे निषेध व्यक्त केला जातोय एक प्रकारे काळे झेंडे दाखवले जातात आणि त्यामुळेच काहीसं तणावाचं वातावरण इथे निर्माण होऊ शकतं आणि म्हणूनच या ठिकाणाहून आता पुढे ही गाडी मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते। कदाचित जी विनंती खरं तर केली होती जे म्हणणं ठाकरे गटाचं होतं वेदांकडे पुन्हा एकदा जाऊया। वेदांत आता आपण बघितलं काळे झेंडे देखील दाखवण्यात येत आहेत काळे झेंडे दाखवणारे कार्यकर्ते फक्त ठाकरे गटाचे आहेत का मवियाच्या अन्य पक्षांचे त्यांच्या सहकारी पक्षांचे कार्यकर्ते देखील आहेत जे काळे झेंडे दाखवत आहेत वेदांत? थेट दृश्य शाखेत जवळून शाखेच्या अगदीच जवळ अशा प्रकारे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे मोठ्या प्रमाणात ताफा पोलिसांचा तैनात करण्यात आलाय आणि हा ताफा आता एक मिनिट जरा साईडला इकडे उद्धव ठाकरेंचा ताफा देखील तिकडे जवळ पोहोचलेला काही काय त्यांचे नेते जे आहेत ते बाहेर पडलेले होते गाडीतनं मात्र उद्धव ठाकरे सध्या गाडीमध्येच आहेत। जवळपास स्टेजही उभारणी केलेली आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमकं स्टेजवर पोहोचतात का त्या शाखेजवळ पोहोचतात
या सगळ्याबद्दल येणाऱ्या काही मिनिटांमध्ये स्पष्टता येऊ शकेल. सध्या जोरदार घोषणाबाजी तिकडे चालू आहे.